भिवंडी तालुक्यात प्रसिद्ध असलेले समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी भिवंडी वृत्तांशी साधलेला संवाद. भरपूर वर्षापासून मी भिवंडी तालुक्यामध्ये गावोगाव फिरत असतो आणि त्यांच्या केबलद्वारा पुरा समाजाला जागवण्याचं काम करत असतो आणि दरवर्षी सोनिया गांधी दिल्ली निघते तेव्हापर्यंत खास हजर असते आणि दिल्लीमधून डायरेक्ट साईबाबाकडे जात असताना ते निमित्ताने मी नेहमी येत असते. त्याचप्रमाणे भिवंडी तालुक्यामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये नाही पण भारतमध्ये आमची संस्था एन के डी ठाणावाला चॅरिटेबल ट्रस्ट मंदिर मस्जिद शाळा आश्रमशाळा त्याचप्रमाणे दवाखाना कुठलाही पेशंट ज्यात मेडिकल एवढा महाग झालेला आहे की लहान माणसाला परवडत नाही. बायपास एनजी करायची असेल तर 5 लाख रुपये लागतो, एनजिओग्राफी करायची तर 1 लाख लागतो, एनजिओ प्लास्टिक करायचं 25,000 लागतो. आता हे सगळे परवडणारे नाही आहे म्हणून 700 बेडची हॉस्पिटलमध्ये कुठलाही ऑपरेशन कुठलाही चार्जशिवाय मेडिकल पण आपला मेडिकल दवा पण आपलं आपण देतो आणि ते ऑपरेशन सर्व आपले हॉस्पिटलमध्ये होते. आपण कोणालाही अंगडी जिताजा फोन करा, कुठलाही जात समाज नाही आमच्याकडे आणि आमची 50 वर्षापासून हे संस्था चालते. कधी कोणाच्याकडे जात समाज जात बाब समजून न समजता कार्य करत असते म्हणून तुम्हाला निमित्त होण्याचा आज मौका. हे दिवाळी पर्वातच नुकतेच गेलेले. दिवाळीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी सर्व देवाची कृपाने सर्वांच्या सुख शांती द्यावी अशी देवाकडे प्रार्थना करू. त्याचप्रमाणे खरा सुख पाहिजे असेल तर कुठलाही वसन नसला पाहिजे आणि खास महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे. तर मी सांगतो की देवाकडे जायची गरज नाही, देव आपल्या घरी येणार. आपल्या घरी कधी येते, घर मंदिरसारखं असला पाहिजे आणि घराची स्त्री आहे ती लक्ष्मी आहे तिला असंच ठेवली पाहिजे. आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून आपला जन्म झाला आहे, त्यांना दुःख वाटेल असा व्यवहार करू नका. तर देव आपल्या घरी येणार, देवाकडे जायची काय गरज नाही. म्हणून आम्ही बेटी बचाओ पिक्चर काढला होता मराठीमध्ये, आई मला मारू नको, आणि आता हिंदीमध्ये काढला आहे. जो बच्ची बोलती है कि मुझे क्यों मार रहे हैं तो सांगायचा उद्देश ये बेटी थी जब भी हमारा जन्म हुआ है. ये बेटी बचाओ का पिक्चर अभी रिलीज हो रहा है, हो गया है, सब जगह अभी चालू है, उसका भी लाभ लेना. और बच्चियाँ कहाँ कोई मारते हो गए तो खाली हमको इन्फॉर्मेशन दिया तो मैं उसकी व्यवस्था करता हूँ, पुलिस स्टेशन में जान करता हूँ. और ऐसा नहीं हुए तो अच्छी बात है क्योंकि बेटी है ये भी हमारा जग है. और बेटी है तो महिला है, बेटी है तो माँ है, बेटी है तो बच्ची बच्ची है, बेटी है तो अपना बच्ची की वाइफ है. इसका उसको कभी दुख हो गया ऐसा व्यवहार न किया तो मैं समझता हूँ कि भगवान अपने घर में आएगा. फिर से संध्या पवार ताई वर्षों से बहुत मेहनत कर रही है, कोई मेहनत के उनको यश भी मिल रहा है क्योंकि समाज को जगाने का काम कर रही है. वो जगाने का जो काम करते हैं उसके साथ भगवान रहते हैं, उनके ऊपर भगवान की कृपा हो से. हमारे पत्रकार जी आए उनके ऊपर भगवान की कृपा हो से. उसको भगवान के पास प्रार्थना, साथ में यही कहता हूँ कि आप लोग किसी को भी भेजो, कोई हमारे ऑफिस से वापस नहीं जाएगा, उसकी मैं खाते देता हूँ. जय भगवान, जय भगवान, जय भगवान.